सातव्या मुलीची सातवी मुलगी, मालिका फेम, अभिनेता अजिंक्य ननावरे याने अभिनेत्री शिवानी सुर्वे हिच्याशी मोठ्या थाटात लग्न केलेले पाहायला मिळाले. गेल्या 8 वर्षापासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते, पण घरच्यांच्या संमतीनंतरच या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्यप्रमाणेच आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेची नायिका म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे ही देखील लवकरच लग्नगाठ बांधताना दिसणार आहे. तितिक्षा तावडे ही अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्या प्रेमात असल्याचे सर्वश्रुत आहे. हे दोघे अनेकदा एकत्र फिरताना स्पॉट झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे हे नाते आता लग्नाच्या बंधनात अडकलेले पाहायला मिळणार आहे. त्याने मला डेटबद्दल विचारलं आणि आता ते केळवणापर्यंत येऊन पोचलं, असे म्हणत या दोघांनी लवकरच लग्न करणार असल्याचे जाहीर केले. तितिक्षा आणि सिद्धार्थ यांनी एक खास फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यावर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. सिद्धार्थ आणि तितिक्षा दोघेही तू अशी जवळी रहा या मालिकेतून एकत्रित झळकले होते. एकत्र काम करत असतानाच दोघांमध्ये प्रेम जुळून आले. सिद्धार्थने मराठी मालिका तसेच चित्रपटातून काम केले आहे. यासोबत तो बॉलिवूड चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला. दृश्यम 2 चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. या भूमिकेसाठी त्याने वजन वाढवले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात तो सहाय्यक भूमिकेत धडकला आहे. तर तितिक्षा तावडे ही देखील गेली अनेक वर्ष मराठी मालिकासृष्टीत काम करत आहे. तू अशी जवळी रहा या 2018 प्रसारित झालेल्या मालिकेत सिद्धार्थसोबत तिला प्रमुख भूमिका मिळाली. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करू लागले. आता 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे दोघेही विवाहबंधनात अडकताना दिसणार आहेत.